कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो आणि नागरिक भगिनी आणि बंधूंनो, या निवडणुकीमध्ये अनेक नरेटिव तयार करण्याचा प्रयत्न झाला, अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न झाला। मग कधी सांगितलं ब्राह्मण समाज नाराज आहे, मग कधी सांगितलं तो समाज नाराज आहे, मग कधी सांगितलं अशा प्रकारे होणार आहे। एक गोष्ट मी निश्चितपणे सांगतो, हा जो कसबा आहे ना, कसबा हा हिंदुत्ववादी कसबा आहे, हिंदुत्ववादी। हे जे पुणे आहे, छत्रपती शिवरायांचं पुणे आहे, या छत्रपती शिवरायांच्या पुण्यामध्ये देशभक्तांचा मेळा हा या कसब्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आणि खऱ्या अर्थाने त्यामुळे मला विश्वास आहे, कोणी कशाही प्रकारचा नरेटिव तयार करण्याचा प्रयत्न केला तरी देखील या ठिकाणी नरेटिव तयार होणार नाही। काय प्रयत्न केला, म्हणाले भाजप काँग्रेस लढाई नाही आहे, ही तर म्हणाले रासने धनगेकर लढाई आहे। मग माझा सवाल आहे, काल पवार साहेबांनी एक बैठक घेतली आणि पवार साहेबांच्या बैठकीमध्ये त्यांच्या पक्षाचे एक नेते हे त्या ठिकाणी जातीयवादी टिप्पणी करतात आणि काय सांगतात, ते सांगतात की मोदींना हरवण्याकरता आणि आरएसएसला हरवण्याकरता देशभरातून आम्ही मुसलमान या ठिकाणी आणू आणि मेलेला मुसलमान देखील या ठिकाणी मतदान करायला येईल। हे ज्यावेळी सांगितलं जातं त्यावेळी लक्षात घ्या, आता ही लढाई ही धनगेकर किंवा रासने नाहीये, ही लढाई राष्ट्रीय विचाराचे लोक आणि ज्यांचा काश्मीरला विरोध आहे असे लोक, ज्यांनी 370 कलम हटवलं असे लोक आणि जे 370 कलम हटलं म्हणून अजूनही छात्या बळवतात असे लोक, यांच्यातली ही खऱ्या अर्थानं लढाई आहे। माझा सवाल आहे, माझा सवाल आहे या ठिकाणी की उद्याच्या काळामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून तर येतच नाही, पण मी सवाल विचारतो की काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तर त्याला विचारा पुण्येश्वर महादेवाबद्दल तुझी या ठिकाणी भूमिका काय, काय भूमिका आहे सांगा। काँग्रेसच्या उमेदवारांनी सांगितली पाहिजे, काँग्रेस पक्षाने सांगितली पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सांगितली पाहिजे। या ठिकाणी लक्षात ठेवा, ही निवडणूक जरी एका मतदारसंघाची असली तरी आता ही लढाई वैचारिक झाली आहे। एक प्रकारे लोकांमध्ये संभ्रम पसरवून या ठिकाणी लँगुल चालन करून आणि आम्ही एका मतावर निवडून येऊ अशा प्रकारचा त्यांना विश्वास वाटतो। पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, 18 पगड जातीचे सगळे लोक हे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी या ठिकाणी आहे, कारण आम्ही छत्रपतींचा विचार सांगणारे आहोत, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगणारे आहोत, आम्ही लहुजी वस्ताद साळवेंचा विचार सांगणारे आहोत, आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार सांगणारे आहोत। या ठिकाणी सर्व प्रकारे या पुण्याला ज्यांनी पुण्य केलं अशा सगळ्या विचारांना एकत्रित घेऊन, सर्व समाजांना एकत्रित घेऊन या पुण्याच्या विकासाचा रथ पुढे नेण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती करते आहे।